आकाशवाणी नागपूर विना डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशात कोविड एकोणवीसचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सत्त्याण्णव पूर्णांक दोन दशांश टक्के झालं आहे काल अकरा हजार सातशे नव्याण्णव रुग्ण बरे होऊन घरी परतले तर सोळा हजार सातशे अडतीस नवे कोरोनाबाधित आढळले आणि एकशे अडतीस रुग्णांचा मृत्यू झाला देशभरात आतापर्यंत एक कोटी दहा लाख सेहेचाळीस हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे त्यापैकी एक कोटी सात लाख अडतीस हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले तर एक लाख छप्पन्न हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला सध्या देशभरात एक लाख एकावन्न एक हजार सातशे आठ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत राज्यात काल दोन हजार सातशे बहात्तर रुग्ण कोविड आजारातून बरे झाले राज्यात आतापर्यंत वीस लाख आठ हजार सहाशे तेवीस रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं सा प्रमाण चौऱ्याण्णव पूर्णांक सात दशांश टक्के झाला आहे काल आठ हजार आठशे सात नव्या रुग्णांची नोंद झाली त्यामुळं राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या एकवीस लाख एकवीस हजार एकशे एकोणवीस झाली आहे सध्या राज्यात एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठावन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल ऐंशी रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक एकावन्न हजार नऊशे सदतीस झाली असून मृत्यूदर दोन पूर्णांक पंचेचाळीस शतांश झाला आहे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एक दहा मार्च या कालावधीत भरणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यासाठी आज विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली एक मार्चला राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार असून आठ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे तीन हजार दोनशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या भूखंडावरील बांधकामांना आता नगर रचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मुंबईत ही घोषणा केली आगामी आर्थिक वर्षापासून जिल्हा वार्षिक योजनेत महिला आणि बालकल्याणाकरिता तीन टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे महिला आणि बालविकास मंत्री अॅडव्होक यशोमती ठाकूर यांनी याबाबत आग्रह धरला होता जिल्हा वार्षिक योजना दोन हजार एकवीस बावीसचं वार्षिक आराखडे तयार करताना विविध घटकांसाठी योजनांसाठी निधीचं प्रमाण किती असावं याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी आज मास्कशिवाय फिरणाऱ्या दोनशे सात बेजबाबदार नागरिकांविरुद्ध कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपयेप्रमाणे एक लक्ष तीन हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला या सर्व नागरिकांना मास्क देखील देण्यात आले उपद्रव शोध पथकाच्या अन्य जवानांनी आज अठरा मंगल कार्यालय आणि लॉनवर कारवाई करून दोन लक्ष एक हजार रुपयांचा दंड वसूल केला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनानं कडक निर्बंध घातले आहेत हे निर्बंध कडक असले तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ना हितकारक आहेत त्यामुळे शनिवारी आणि रविवारी प्रतिष्ठानं कार्यालयं दुकानं उत्स्फूर्तपणे बंद ठेवून घरीच रहा आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार